नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन पद्धतीने मसाला पराठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर तो कसा बनवायचा ते पाहण्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण एका वाटीमध्ये घेऊ अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे मिक्स करून घेऊ। आता ही वाटी आपण एक साईडला ठेवून देऊया। इथं मी गव्हाच्या पिठाची कणिक अगोदरच मळून ठेवली आहे, तर याला थोडंसं पीठ लावून आपण हे लाटून घेऊ। आता थोडीशी चपाती लाटून घेतल्यानंतर आपण यामध्ये जो बनवलेला मसाला आहे तो या चपातीला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। सर्व बाजूने अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। मसाला पराठा हा मोठ्यांसाठी बनवत असल्यामुळे इथे मी काळा मसाला वापरत आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मॅगी मसाला तुम्ही वापरू शकता। आता आपण एक साईडने थोड्या थोड्या अंतराने अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। आता हे एक एक काप उचलून आपण असं साईडला ठेवून द्यायचं आहे। सर्व हे एका ठिकाणी घ्यायचं आहे। आणि आता आपण आता ही रोल करून घेऊया। आणि शेवटची बाजू अशा पद्धतीने मध्ये टाकायची आहे। आणि परत एकदा आपण आता हे लाटून घेणार आहोत। हा पराठा जास्त पातळ न लाटता थोडासा जाड ठेवायचा आहे। थोडंसं याला आता आपण तेल लावून घेऊ। गॅसवर इथं पॅन ठेवले आहे आणि आता हे गरम झाल्यानंतर यामध्ये आता हे आपण थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूने शेकून घेऊ। दोन्ही बाजूने आता हे भाजून झालेलं आहे, तर एका डिशमध्ये आपण काढून घेऊ। हे पहा, छान पदर सुटलेले आहेत। हा मसाला पराठा बनून आता तयार आहे। तर हा मसाला पराठा तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता, पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर इथे टोमॅटो केचप मी घेतले आहे, तर सर्व बाजूंनी अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर यावर थोडासा चिरलेला कांदा, त्यानंतर थोडासा चिरलेला टोमॅटो, त्यानंतर शेव, त्यानंतर आपल्या आवडीनुसार पनीर आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर। अशा नवीन पद्धतीने मसाला पराठा तुम्ही नक्कीच बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल।
तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.